अव्यात बातमी. सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गौरव केल्याची. सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टने कोरोनाच्या आणि महापुराच्या काळात केलेल्या कार्याचा गौरव करणारे पत्र महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले आहे. सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टने कोरोनाच्या काळात सर्वसामान्य गरीब दिव्यांग निराधार निराश्रित लोकांना जीवनावश्यक किटचे वाटप केले. तसेच कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या सर्व जाती धर्मातील मृतदेहाचे दफनविधी आणि अंत्यसंस्कार करण्याचे मानवतावादी कार्य केले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हे काम निस्वार्थीपणे सुरूच आहे. समाजावर आलेल्या संकट काळात माणुसकी जपत मदनी चॅरिटेबल ट्रस्ट केवळ सांगली शहरच नव्हे तर सांगली जिल्ह्यात कार्याचा ठसा उमटविला आहे. जिल्हा प्रशासनाला मोलाचे सहकार्य करत असताना दफनविधी अंत्यसंस्कार कोरोनाच्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे महापालिकेला शववाहिका उपलब्ध करून देणे रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे लॉकडाऊन काळात हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वाटप करणे आदी समाजोपयोगी उपक्रम राबविल्याने आनंद वाटला. असेच काम पुढेही मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अखंडपणे सुरू राहावे. माझ्याकडून मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, मदनी ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांचे खास अभिनंदन आहे, असे या पत्रात राज्यपालांनी म्हटले आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मदनी ट्रस्टचे गौरव करणारे मानपत्र पाठवले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी ते स्वीकारले होते. आता राज्यपालांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचा गौरव केल्याने सांगलीच्या सामाजिक क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राजभवनातून हे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर मदनी ट्रस्टला हे गौरव पत्र प्राप्त झाले. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या ट्रस्टचा केलेला गौरव सामाजिक कार्य करायला ऊर्जा मिळाल्याचे मत मदनी ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या या महामारीत मदनी चॅरिटेबल ट्रस्टने केलेला कामाचा गौरव आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला आहे. मला सांगताना खूप आनंद होतो, कारण गेल्या 2 वर्षापासून आमच्या ट्रस्टने पेशंटना ॲडमिट करणे, त्यांना बेड उपलब्ध करून देणे, या दहन दफन दोन्ही ही सगळी प्रोसेस आम्ही मोफत कार्य करत होतो. याचीच दखल घेऊन आम्हाला जिल्हा प्रशासनाने एक मानपत्र दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आम्हाला शुभेच्छा पत्र ही पाठवला होता. आज याची सर्वांची दखल घेत आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी यांनी आम्हाला आमच्या ट्रस्टला त्यांचं मानपत्र पाठवलेलं आहे, आणि या मानपत्रामुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा काम करण्यात मिळालेली आहे. आणि काम करत असताना अशी ऊर्जा येणे खूप गरजेचे असते, कारण काम करत असताना असंख्य युवक व आमचे सर्व सभासद काम करताना त्यांना खूप चांगलं एक भावना निर्माण होते आणि ऊर्जा मिळते, आणि यापुढेही आम्ही असंच कार्य करत राहू एवढी मी गवाही देतो.